आता पहा या ठिकाणी आज आपल्याला नोइंग नंबर हा टॉपिक घ्यायचा आहे, ठीक आहे. याला मराठीतून आपण संख्या ज्ञान म्हणतो. तर पहा की या ठिकाणी तुम्हाला काय नंबर से टाइप सांगितलेले आहेत. किती नंबर से टाइप्स आहेत आपल्याकडे? पहिला टाइप आहे मराठी नंबर्सला आपण काय म्हणतो, देवनागिरी म्हणत असतो. काय म्हणत असतो? देवनागिरी. देवनागिरी, देवनागिरी संख्या. मराठी नंबर्सला काय म्हणत असतो आपण? देवनागिरी संख्या म्हणत असतो. याला आपण कसं लिहितो? इंग्लिश मधून लिहायचं असलं तर लिहितो देवनागिरी. ठीक आहे, देवनागिरी नंबर. नंबर मग देवनागिरी नंबर कोणते आहेत बरं सांगता येईल का तुम्हाला? देवनागिरी नंबर आता पहा, मी या ठिकाणी देवनागिरी नंबर लिहितो, देवनागिरी संख्या लिहितो. इथं काय लिहिणार मी? एक, हे दोन, हे कसं तीन, चार कसा असेल याचा असा असेल, पाच कसा असेल हे असा, सहा कसा असेल हे बघा हे असा, उलटा तीन असेल या ठिकाणी, सात, ठीक आहे, आठ आणि हे नऊ, दहा. बघा हे देवनागिरी नंबर्स आहेत सगळे. हे काय आहेत? देवनागिरी नंबर्स आहेत. ओके, देवनागिरी म्हणजे मराठी मधून लिहिले जातात, त्यांना काय म्हणतो आपण? मराठी संख्या. मराठी संख्या यांना काय म्हणत असतो आपण? देवनागिरी नंबर. ठीक आहे, मराठी संख्या यांना काय म्हणत असतो आपण? देवनागिरी नंबर्स. ओके, तर याच्यानंतर नंबरचा दुसरा एक प्रकार आहे, तो कोणता आहे बरं? नंबर्सचा दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. मराठीतून काय म्हणतो आपण याला? पहा या ठिकाणी मी लिहितो, प्रत्येक नंबर बद्दल डिटेल मध्ये अभ्यास करायला शिका. आता परत या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संख्याला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण? इंटरनॅशनल नंबर. इंटरनॅशनल नंबर्स. नंबर बघा, इंटरनॅशनल नंबर कोणकोणते आहेत रे? इंटरनॅशनल नंबर मध्ये कोणत्या संख्या आहेत पहा? इंग्लिश नंबर्स येतात त्याच्यामध्ये, इंग्लिश डिजिट येतात. पहा, वन टू थ्री, सॉरी वन टू थ्री, पहा या ठिकाणी थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, हे सगळे काय झाले? आंतरराष्ट्रीय संख्या. म्हणजे याला आपण काय म्हणतो? इंटरनॅशनल नंबर्स म्हणत असतो. काय म्हणतो याला आपण? इंटरनॅशनल नंबर्स म्हणत असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी याच्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतं की यानंतर आहे रोमन नंबर्स आहेत. काय रोमन? काय आहेत? रोमन नंबर्स. रोमन नंबर्स. मग हे रोमन नंबर्स कसे असतात बरं? रोमन नंबर्स काय आहे याला आपण सरळ सरळ असंच म्हणतो, रोमन संख्या. काय म्हणतो आपण याला? रोमन संख्या. करेक्ट आहे. तर ह्या रोमन संख्या पहा, यानंतर आता आपल्याला रोमन संख्या, आता याचा नोइंग नंबर्स मध्ये याचा जो उपघटक म्हणून दिलेला आहे, काय म्हणतो याला? आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. याला काय म्हणायचं आपल्याला? आंतरराष्ट्रीय. या टॉपिकचं नाव काय? आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. रोमन संख्या चिन्हे. संख्या चिन्हे. ठीक आहे, तुम्हाला समजलं? इंटरनॅशनल अँड रोमन नंबर्स. ओके, इंटरनॅशनल अँड रोमन नंबर्स याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत आपण. तर रोमन नंबर्स कसे असतात आता पहा, रोमन नंबर मध्ये काय आहे की पहा, मी या ठिकाणी काय करतो, इंटरनॅशनल नंबर साठी आयन घेतो शॉर्ट मध्ये, बरं का? इंटरनॅशनल नंबर. ओके, इंटरनॅशनल नंबर कोणते कोणते आहेत? वन आहे, फाईव्ह आहे, टेन आहे, फिफ्टी आहे, हंड्रेड आहे. याच्यासाठी तुम्हाला दाखवतो मी, हंड्रेड आहे, फाईव्ह हंड्रेड एक आहे, इंटरनॅशनल नंबर आहे हा, आणि वन थाउजंड एक आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला परत रोमन नंबर दाखवतो मी, यांच्यासाठी कोणते वापरतात ते. ठीक आहे, रोमन नंबर. रोमन नंबर एक साठी काय वापरणार आपण? हे असा आय घेतो आपण रोमन मध्ये. ठीक आहे, एक साठी काय घेत असतो आपण? असा आय घेत असतो. आणि फाईव्ह साठी काय घेत असतो आपण? फाईव्ह साठी काय घेत असतो आपण? व्ही घेत असतो असा. ठीक आहे, ओके, मग या ठिकाणी पहा हे काय होतंय. गुड मॉर्निंग.
लक्ष द्या. ठीक आहे, हे काय आहे, टेन साठी एक्स घेतला. सही, रिव्हिजन होत आहे आपलं. रिव्हिजन मध्ये अल्जेब्रा चालू केलाय आपला. तर पहा, लक्ष द्या या ठिकाणी की हा काय आहे, एल आहे. 50 ला काय करतो, एल घेत असतो आपण. 100 ला काय घेतो, सही आपण सांग बरं. 100 ला कोणता डिजिट वापरतो आपण? सी. सी वापरतो. आणि 500 ला काय वापरतो दीक्षांत, सांग बरं. आणि 1000 ला काय वापरतो सम्यक, सांगशील का? एम वापरत असतो. चाललेला आहे, तुम्हाला आठवत काय सगळ्या गोष्टी? मग ह्या सर्व गोष्टी, मग मी काय करतो याला टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहितो. टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय? टेबलच्या फॉर्म मध्ये. समजा मी काय करतो, थोडस व्यवस्थित घेतो. ओके, पहा या ठिकाणी घेतला हा भाग. आता परत रिव्हिजन मध्ये तुम्ही प्रत्येक डाऊट क्लिअर करून घ्या. आणखी कोणते राहिले असतील, क्लिअर झालेले नसतील संकल्पना, तर सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर करून घ्या. ओके, पहा या ठिकाणी काय झालं. हे मी तुम्हाला याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली की रोमन नंबर्स, इंटरनॅशनल नंबरला रोमन नंबर्स मध्ये कसा रिप्रेझेंट करतो. आता याच्यावरून तुम्हाला थोडेसे रूल आहेत याच्यामध्ये, त्या रूलचा अभ्यास केला ना की मग पूर्ण गोष्टी काय होतात, एकदम क्लिअर होऊन जातात. तुमच्या प्रत्येक संकल्पना कशा होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला त्याचे उत्तर काढायचे. ठीक आहे, मग आता पहा हे झाला याच्याबद्दलचा भाग. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, वन साठी काय आहे, आय हा शब्द घेतो आपण. आणि इथं काय, पाच साठी असा व्ही दाखवत असतो, टेन साठी एक्स दाखवत असतो, आणि एल साठी, 50 साठी एल दाखवतो, 100 साठी सी, आणि 500 साठी डी, आणि 1000 साठी एम. ओके, ह्या सर्व गोष्टी झाल्या याच्याबद्दलच्या. त्याच्यानंतर पहा, याच्यानंतर एवढंच काफी आहे का? आपल्याला काय करावं लागतं, खूप साऱ्या गोष्टी घ्याव्या लागतात. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी घ्यावं लागतात, जसे की नंबर्स रायटिंग कशी करायची, रोमन नंबर्स कसे रायटिंग करायचे. आता हे एवढं समजलं असेल तुम्हाला तर मी हे सगळं पुसून टाकतो. ठीक आहे, या ठिकाणी काय करतो, हे सर्व पुसून घेतो मी, हे क्लिअर करतो. ठीक आहे, मग ह्या गोष्टी क्लिअर करतो. नाही, नंतर आता मी काढलेलं आहे, नंतर घ्या एक बार कधीतरी लिहून तुम्ही. ठीक आहे, तुमच्यापाशी आहे ना, रिव्हिजन चालू आहे तुमचं. मला वाटतं तुमच्याकडे आहे, लिहिलं आधी दिलं होतं ना मी तुम्हाला, म्हणून मी ते काढून टाकलं. ठीक आहे, पहा लक्ष द्या. आता रोमन नंबर्स कसे लिहायचे ते सांगतो तुम्हाला. रोमन संख्या लेखनासंबंधी काही नियम असतात महत्वाचे, ते नियम पाहिजेत आपल्याला. रूल्स काय असतात त्या ठिकाणी, रूल्स असतात काय, रूल्स. त्या रूल्स बद्दल आपण पाहूया, काय काय रूल्स आहेत, कसे कसे रूल्स आहेत, या सगळे रूल्सचा अभ्यास करूया. ओके, मग याच्यामध्ये समजा मला जर समजा एक लिहायचा असेल तर मी काय करतो, इथं एक वेळेस असा आय लिहित असतो. ओके, करेक्ट आहे. मग इथं रूल काय आहे, पहिला रूल काय आहे माहित आहे का, एक लक्ष देऊन आहे का, की आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा लिहिता येते. पहा, आय व एक्स हे जे सिम्बॉल आहेत ना, एक किंवा दहा, हे जे सिम्बॉल्स आहेत ना, हे सिम्बॉल्स काय केलं जाते, दोन वेळा किंवा तीन वेळा लिहिलं जाऊ शकत, किंवा जास्तीत जास्त तीन वेळा लिहिलं जाऊ शकते. लिहिता येईल. लिहिता येईल, कळते तुम्हाला. हे जास्तीत जास्त किती वेळेस लिहिता येईल आपल्याला, तीन वेळेस. आता जर मला समजा या ठिकाणी दोन लिहायचं आहे, किती लिहायचं आहे, दोन, तर मी काय करतो, आय प्लस आय लिहितो, म्हणजे दोन वेळेस लिहिलं बघा इथं आय. मी तीन लिहायचं असेल मला तर मी काय करतो, आय हे आय हे आय, आय किती वेळेस लिहिला मी असा, तीन वेळेस लिहिला, म्हणजे हे काय झालं, हे बघा इथं लिहितो मी एक, हे एक प्लस एक काय झालं, हे दोन झालं. बघा हे इज इक्वल टू मध्ये दाखवतोय मी. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट इथं एक प्लस एक म्हणजे मी तीन वेळेस लिहिलं ना एक, म्हणजे हे या पद्धतीने, म्हणजे इथं काय झालं, तीन झाला. तीन पेक्षा जास्त वेळेस मी आय किंवा एक्स हे सिम्बॉल लिहू शकत नाही, किंवा कोणीही लिहू शकत नाही. ठीक आहे, त्याचा रूल आहे. पहिला रूल काय आहे, आय आणि एक्स काय करू शकता आपण, फक्त जास्तीत जास्त दोन वेळेस लिहू शकतो, जास्तीत जास्त तीन वेळेस लिहू शकता. कळतंय तुम्हाला, जास्तीत जास्त किती वेळ, दोन वेळ किंवा तीन वेळेसच लिहू शकता. तीन पेक्षा जास्त लिहू शकत नाही आपण याला. ठीक आहे, म्हणजे इतकेच वेळेस लिहू शकतो. आता जर समजा याचा नेक्स्ट रूल पाहूया आपण. नेक्स्ट, आता या ठिकाणी हे याच्याबद्दल झालं, आय बद्दल. मग आता या ठिकाणी दुसरा एक शब्द दिला एक्स.
जर मला एक्स म्हणजे काय आहे, दहा लिहायचं आहे, दहा लिहायचं म्हणजे एक्स लिहिलं मी या ठिकाणी, पहा टेन इज इक्वल टू एक्स लिहितो, एक्स इज इक्वल टू टेन घेतो मी, ठीक आहे. मग जर मला समजा वीस लिहायचं असेल तर मी काय करत असतो या ठिकाणी, मग दोन वेळेस एक्स एक्स लिहितो. याचा अर्थ काय आहे, टेन प्लस टेन इज इक्वल टू किती होतं, 20 होतं, करेक्ट आहे. मग जर मला समजा या ठिकाणी 30 लिहायचं असेल, 30 लिहायचं असेल तर मी काय करतो, एक्स एक्स किती वेळेस लिहिलं रे मी, एक्स तीन वेळेस एक्स लिहिला, म्हणजे 10 + 10 + 10 असं मी काय केलं, तीन वेळेस लिहिलं म्हणजे 30 लिहू शकतो. आता जर मला 40 लिहायचं असेल तर मला असं करता येतं का, नाही करता येणार, कारण मी चार वेळेस तीन लिहू शकतो का, नाही लिहिता येत मला. फक्त आणि फक्त किती वेळेस 30 एक्स लिहू शकतो मी, एक्स हे फक्त मी काय करू शकतो, जास्तीत जास्त तीन वेळेस घेऊ शकतो. किती वेळेस घेऊ शकतो, तीन वेळेस. आणि आय सुद्धा मी किती वेळेस घेऊ शकतो, रोमन मध्ये जास्तीत जास्त तीन वेळेसच घेऊ शकतो. तर हा झाला पहिला रूल, करेक्ट आहे. पहिला रूल समजला तुम्हाला. सेकंड रूल बद्दल बोलूया आपण आता. सेकंड रूल आहे का, लक्ष देऊन ऐका. आय आणि एक्स हे चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात, परंतु व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येत नसतं. जसं आय हे आय व एक्स हे जे सिम्बॉल आहे समजा या ठिकाणी, हे सिम्बॉल्स आपण किती वेळा लिहू शकतो, जास्तीत जास्त किती, जास्तीत जास्त तीन वेळा लिहितो, तीन वेळा लिहितो, करेक्ट आहे, तीन वेळा लिहितो लिहितो. परंतु परंतु वीचं असं नसतं, बरं, वीचं उल्टा काम असतं. वीला असं करता येत ना आपल्याला, वीला आहे की नाही, म्हणजे पाच ला असं वी जे आहे याला आपल्याला एकच वेळेस लिहावं लागतं. याला असं जास्तीत जास्त वेळा लिहिता येतं का, एका पुढे एक लिहिता येतं का, परंतु व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येत नाही. हे व्हीचं जे सिम्बॉल आहे हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येतं का, एका पुढे एक लिहिता एका पुढे एक लिहिता येत नाही. समजतंय तुम्हाला, लिहिता येत नाही. यामुळे आपण काय म्हणतो, हे रूल बनतो. बघा दुसरा रूल, पहिला रूल काय होता, आय आणि एक्स जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतं. तर आय आणि एक्स हे जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येत असेल, परंतु व्ही हे सिम्बॉल लिहिता येतं का एकमेकासमोर, असं कुठं पाहिलं का तुम्ही, व्ही 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 असं लिहिलं असं कधी पाहिलं का तुम्ही, नाही. इट इज रॉंग मेथड. हे कशी आहे, रॉंग पद्धत आहे, चुकीची पद्धत आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुठंही कधीही लिहिता येत नाही, हे समजून घ्या. ओके, हे झालं. तर ह्या रूल मध्ये पाहता की जर समजा मला आता हे मी काय केलं, तीन लिहिलं, ठीक आहे, तीन पर्यंत लिहिलं, इथं 30 पर्यंत दाखवलं. आता हे रूल समजल्यानंतर दुसरा एक रूल काय पहा, तिसरा रूल मध्ये तिसरा रूल दाखवतो. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा रूल पहा की आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहावे तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवावी मिळवली जाते. समजा आता या ठिकाणी काय म्हणतोय मी पहा, काय म्हणतो की आय व व्ही, आय किंवा व्ही यापैकी मी स्टेटमेंट लिहितो इथं. ही जी स्टेटमेंट आहे ती लिहून दाखवतो तुम्हाला. यापैकी काय म्हणायचं मला, यापैकी एखादे 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 चिन्ह चिन्ह मोठ्या संख्येच्या मोठ्या संख्येच्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, कुठं, चिन्हाच्या मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे जर लिहिलं, समजा काय म्हणतोय मी, उजवीकडे लिहिले लिहिले उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. तर हा रूल काय म्हणतो बघा, तर त्याची तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. काय केलं जात, मिळवली जाते, मिळवली जाते. कशी मिळवली जाते बरं, उदाहरणात पाहूया, एक्झाम्पल घेऊया एक दोन. आता आपण काय म्हणतोय की उजव्या बाजूला, म्हणजे काय, समजा मला सहा लिहायचं आहे तर मी काय करतो, हे उजव्या बाजूला आय लिहितो. जर समजा उजव्या बाजूला याचा अर्थ काय, व्हीचा अर्थ काय, तो पाच असतो, बरोबर आहे.
पाच प्लस एक म्हणजेच फाईव्ह प्लस वन किती होईल रे आपला आन्सर? सिक्स. म्हणजे मला जर सिक्स लिहायचं असेल तर मी काय करतो, आय काय करतो, ऍड करायचं असेल तर उजव्या बाजूला लिहितो, ऍड करायचं असेल तर काय उजव्या बाजूला लिहितो. आता मला जर समजा या ठिकाणी मी काय केलं, सिक्स लिहायचं होतं म्हणून मी काय केलं, व्ही मध्ये एक ऍड केला, तर काय करायचं? आता मला जर या ठिकाणी समजा सेव्हन लिहायचं असेल, सेव्हन सेव्हन लिहायचं असेल तर मी काय करतो, व्ही च्या उजव्या साईडला दोन आय लिहितो. आय किती वेळेस लिहू शकतो आपण जास्तीत जास्त? तीन वेळेस. करेक्ट आहे. हे पाच प्लस एक प्लस एक किती आय आहेत दीक्षांत? किती आय आहेत? दोन आय आहेत. समजतंय सई तुला? बाकी मुलांना काय म्हणताय? सम्यक कळतंय का काय चाललंय ते? शिवदास. यस सर. ओके. सर्वांना समजतंय या ठिकाणी काय चाललंय ते? तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी उजव्या उजव्या बाजूला. वेदांत लक्ष दे, इथं दोन आय आहेत म्हणून मी काय केलं, एक प्लस एक लिहिलं, याचं उत्तर काय येईल? सात येईल. करेक्ट आहे. मग मी या ठिकाणी काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करतो, इथं मिक्स करतोय म्हणजेच काय करतोय, याच्या बाजूला इकडे लिहितोय म्हणजे याची किंमत वाढते. उजव्या बाजूला वाढ उजव्या बाजूला जर मी आय लिहित असेल तर त्याची किंमत काय होते, वाढते. आता हे झालं एक उदाहरण. मग याच्या नंतर जर मी समजा सात लिहिलं, आता मला जर समजा बारा लिहायचं असेल, ट्वेल्व काय लिहायचं मला, ट्वेल्व, तर मी काय लिहिन, टेन लिहिणार आणि हे एक लिहिणार, प्लस ऍड करायचं. मला प्लस करायचं असेल तर मी काय करतो, या बाजूला लिहित असतो प्लस वन, परत प्लस वन घेणार मी. म्हणजे अर्थ काय होतो, एक्स इज इक्वल टू टेन, टेन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू काय होईल सांगा रे मला, ट्वेल्व. करेक्ट आहे, ट्वेल्व होईल. या पद्धतीनं आपले आन्सर्स आपल्याला मिळत असतात. कळतंय तुम्हाला? कळतंय. उजव्या बाजूला जर तुम्ही आय ऍड केला अशा पद्धतीने आय लिहिलं, उजव्या बाजूला जर तुम्ही आय लिहिलं म्हणजेच राईट साईडला, सही राईट साईडला जर आपण आय लिहिलं तर याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी आपल्याला ऍडिशन होते. राईट साईडला जर एखाद्या मोठ्या किमतीच्या राईट साईडला जर तुम्ही एखादी गोष्ट लिहिली म्हणजे एखादं अंक लिहिलं, आय किंवा एक्स, आय जर आय किंवा व्ही जर व्ही च्या बाजूला किंवा एक्सच्या बाजूला जर तुम्ही आय लिहिला उजव्या बाजूला, तर काय होईल या ठिकाणी ते ऍड होतील. काय होतील ते? त्याच्यासोबत ऍड होतील म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढवेल. कळतंय का? हे झालं याच्याबद्दल, ह्या रूल बद्दल. ठीक आहे, मी ह्या रूल बद्दलच का बोलतोय, लेफ्टला लिहिलं तर का बोलत नाही, कारण हा रूल वेगळा, तिसरा रूल आहे. मग याच्या नंतरचा जो रूल आहे त्या रूल मध्ये त्या रूल बद्दल बोलूया आपण. ठीक आहे, म्हणजे कसलंही कन्फ्युजन नको तुम्हाला. तर हे कळतंय? परत एखादं उदाहरण आणखी सांगू का तुम्हाला? मला जर समजा ट्वेंटी वन लिहायचं असेल या ठिकाणी, पहा ट्वेंटी वन लिहायचं असेल तर मी काय करणार या ठिकाणी सांगा. ट्वेंटी वन लिहिण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, दोन वेळेस लिहावं लागतील. दोन वेळेस काय लिहिणार, एक्स म्हणायचं नाही, एक्स 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 म्हणा, एक्स एक्स आणि परत एक ऍड करा मधात आय, म्हणजेच काय होईल, टेन प्लस टेन प्लस वन विल बी अ टेन प्लस टेन प्लस वन ट्वेंटी वन. तर या पद्धतीनं आपल्याला हे उत्तर मिळत असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं मिळतं, कळतंय तुम्हाला? आता हे म्हणजे उजव्या बाजूला लिहिण्याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये ऍडिशन होते. उजव्या बाजूला लिहिण्याचा अर्थ काय आहे, आय हे उजव्या बाजूला लिहिण्याचं कारण एवढंच आहे की त्याच्यामध्ये काय होतंय, ऍडिशन्स होत असते. ओके, मग हे झालं तिसरा रूल आपला. मग हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्या जर माहिती नसेल तर याचे स्क्रीनशॉट काढून घ्या सध्या, मग तुम्ही लिहून घ्या. कारण आपल्या पाशी आता ऑनलाईन क्लास चालू असल्यामुळं वेळ कमी असतो, मग वेळ कमी असल्यामुळं परत तुम्हाला अडचण येईल लिहायला जर आपण जास्त वेळ दिला तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही नंतर लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायची आणि मग लिहून घ्या. ठीक आहे, मग परत पहा, स्क्रीनशॉट घेतली असेल तर मी कट करून टाकतो आता. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायला जास्त. ओके, क्लिअर करतोय मी हा भाग. त्याच्यानंतरचे समोरचे आपल्याला काही रूल्स पाहिजे. तीन रूल झाले, आता चौथा रूल पाहूया. आता आपण या ठिकाणी पहा, चौथा रूल घ्या. चौथा रूल लगेच पाहूया की आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहितात. काय म्हणतोय मी, डावीकडे लिहितात तर त्याची किंमत काय होते, व्ही आणि एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. या ठिकाणी पहा काय म्हणतोय, आय हे चिन्ह, चिन्ह म्हणजे काय असतं इंग्लिश मधून, काय म्हणतो आपण याला, सिम्बॉल म्हणतो. सिम्बॉल सिम्बॉल हे जे सिम्बॉल आहे, आय हे सिम्बॉल काय म्हणतोय मी, आय हे सिम्बॉल व्ही किंवा एक्स, व्ही किंवा एक्सच्या डाव्या बाजूला, डाव्या बाजूस बाजूस लिहिल्यास काय झालं, सही काय अडचण आहे का?
लिहिल्यास, डाव्या बाजूस लिहिल्यास काय होईल? डाव्या बाजूस लिहिल्यास, डाव्या बाजूस लिहिल्यास काय होईल? सबट्रॅक्शन सर, सबट्रॅक्शन. व्हेरी गुड. तर त्याची किंमत काय होईल? तर त्याची किंमत सर कमी होईल. एक्स मधून काय होईल? एक्स व व्ही मधून काय होईल? एक्स व व्ही मधून कमी होईल. काय होईल? कमी होईल. तर हा एक रूल आहे, पहा या ठिकाणी मी लिहिला हा रूल. हा कोणता रूल आहे? चौथा रूल आहे. एक्झाम्पल घेऊया आता. आता मी एक्झाम्पल काय घेतो, मला जर समजा चार लिहायचं असेल, चार, तर मला काय करायला पाहिजे बरं? या ठिकाणी मी व्ही लिहिणार, आधी पाच लिहिणार. पाच मधून जर एक सबट्रॅक्ट केलं, एक सबट्रॅक्ट केला तर मला काय मिळेल सांगा? चार मिळेल. म्हणजे फाईव्ह मायनस, मी काय करतो तुम्हाला ह्याचं हे लिहून दाखवतो, एक्सपेन्शन. फाईव्ह मायनस वन इज इक्वल टू काय होतं? फोर होत. कळतंय? म्हणजे मी काय केलं, मला फोर लिहायचं होतं. मला काय करायचं होतं? फोर लिहायचं होतं. तर मी काय केलं, पाच लिहिलं आधी, आणि त्याच्यातून एक मायनस करण्यासाठी मी डाव्या बाजूला लिहिलं. त्याच्या डाव्या बाजूला लिहिलं म्हणजे काय झालं? एक सबट्रॅक्ट झाला. आणि जर उजव्या बाजूला लिहिलं असतं, तिसऱ्या रूल मध्ये काय पाहिलं आपण, ज्यावेळेस आपण उजव्या बाजूला लिहितो त्यावेळेस काय होतं? ऍडिशन होतं. कळतंय का? उजव्या बाजूला लिहिणं म्हणजे काय होतं? ऍडिशन होतं. आणि डाव्या बाजूला लिहिणं म्हणजे काय होतं? सबट्रॅक्शन होतं. ठीक आहे, मग या ठिकाणी, ठीक आहे, तर या ठिकाणी काय होतंय? सबट्रॅक्शन होते म्हणजे वजाबाकी होते, म्हणजे कमी होते एकंदरीत. ठीक आहे, आता दुसरं उदाहरण पाहूया. हे चार बद्दल तुम्हाला समजलं असेल. दुसरं एक उदाहरण घेऊया. समजा जर मला नऊ लिहायचं असेल, नाईन, नाईन लिहायचं असेल, तर मी काय करतो रे, आधी टेन लिहितो. टेन मधून एक मायनस करतो म्हणजेच दहा मायनस काय होईल? एक. इज इक्वल टू काय येईल? मला काय मिळेल? नाईन मिळेल. तर या पद्धतीनं मला ही नाईन मिळतं. म्हणजे मी रोमन कसं लिहितो हे डाव्या बाजूला आय लिहित असतो. डाव्या बाजूला काय करत असतो? लेफ्ट साईडला काय करत असतो? मी आय लिहित असतो. म्हणजे मला काय होतं या ठिकाणी? करेक्ट आन्सर मिळतं. ठीक आहे, म्हणजे काय होतं? इथं नाईन मिळतं. तर या पद्धतीनं डाव्या बाजूने लिहिलं तर सबट्रॅक्शन होते, उजव्या बाजूला लिहिलं तर ऍडिशन होते. आणि व्ही व्ही हा शब्द, व्ही आय आणि एक्स हा शब्द, म्हणजे हा जो काही रोमन आहे, किती वेळेस लिहू शकतो आपण? जास्तीत जास्त वेळेस आय आणि एक्स हे आपण जास्तीत जास्त तीन वेळेस लिहू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त लिहू शकतो का? नाहीये. परंतु व्हीच तसं आहे का? व्हीच तसं आहे का? व्हीच तसं नाहीये. व्ही हे फक्त आपण एकच वेळेस लिहू शकतो. असं तीन वेळेस, दोन वेळेस किंवा किती वेळेस लिहिता येत नाही व्हीला. आवाज अडकत येतोय, येईल आता व्यवस्थित. ते नेटवर्क वगैरे बँडविड्थ ज्यावेळेस लो असते त्यावेळेस होतात असं. ठीक आहे, त्या ठिकाणी पहा, व्ही च्या वेळेस एकच वेळेस, व्ही किती वेळेस? आता समजा एक वेळेस लिहिला तर व्ही काय होईल? एकच वेळेस लिहावं लागेल. एक्स आणि आय सारखं तीन वेळेस लिहिता येत नाही व्हीला. समजतंय तुम्हाला? तर हे काय रूल झाले. आता एक रूल आणखी एक आहे, पाचवा रूल. त्या पाचव्या रूल बद्दल बोलूया आपण. आता हे समजला तुम्हाला चौथा रूल? चौथा रूल समजला तुम्हाला? डाव्या बाजूला आणि तिसरा रूल काय होता? उजव्या बाजूला लिहिलं तर ऍडिशन होते. आता पहा या ठिकाणी पाचवा रूल पाहूया आपण. वीस पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा, पाच व एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्यांचे चिन्ह वापरून लिहितात. कसं कसं लिहितात आता पहा. वीस पर्यंत, कुठपर्यंत? ट्वेंटी पर्यंत. वीस पर्यंत संख्या लिहिण्यासाठी, वीस पर्यंत संख्या लिहिण्यासाठी, लिहिण्यासाठी वीस पर्यंत संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या पहा. मी स्टेटमेंट लिहितो बरं काय तुमच्यासाठी. ठीक आहे, ती संख्या दहा, पाच, कॉमा एक, कॉमा एक अशा गटात विभागून, अशा गटात, गटात विभागून, विभागून अशा गटात विभागून, विभागून वरील नियमानुसार, वरील नियमानुसार, नियमानुसार. आता वरील नियमानुसार म्हणजे कोणते रे? वरचे जे चार नियम आहेत त्या नियमानुसार, बरं का? वरील नियमानुसार रोमन संख्या चिन्हे वापरून लिहितात. काय लिहितो आपण? रोमन संख्या चिन्हे, संख्या चिन्हे, संख्या चिन्हे वापरून लिहितात, वापरून लिहितात.
करेक्ट आहे. हे याच्या बद्दल झालं. आता पहा की काय होतं, की किती मध्ये विभागता येतं त्याला, ह्या बघा डिवाइड करता 10-5-1 अशा पद्धतीनं. आता मी काय करतो तुम्हाला इथं समजा मला 12 लिहायचं आहे, 12 लिहायचं आहे, तर मी 12 कशा पद्धतीने लिहितो या ठिकाणी. पहिलं काय करतो, एक्स लिहितो म्हणजे 10 लिहितो. पहिले काय बघा, डिवाइड केलं मी याला, 10 लिहिलं, 10 मध्ये काय केलं आपण, 1 ऍड केला, परत 1 ऍड केला म्हणजे काय झालं, 12 मिळाला. जर मला समजा 18 लिहायचं असेल तर मी काय करतो या ठिकाणी, या ठिकाणी काय करतो, पहिले 10 लिहितो, परत 5 लिहितो, बरोबर आहे, आणि परत काय करत असतो, 10 आणि 5 किती झाले, 15, 1 16 आणि हे 17 प्लस हे 1 18, करेक्ट आहे. मग या ठिकाणी मी काय करतो आता पहा, काय काय केलं रे या ठिकाणी आपण, 10 साठी काय केलं, एक्स घेतला आणि हे आय आणि हे आय, परत इथं काय आहे, 10 साठी एक्स, परत 5 साठी वी, हे 1 आय, हे दुसरा आय आणि हे तिसरा आय, म्हणजे बघा 18 कसा लिहिला आपण, 18 लिहिण्याची मेथड कशी आहे बघा, ही कळतंय तुम्हाला. आणि हे काय लिहिलं, 12 लिहिलं आपण, समजतंय का रे. आपण काय करतो त्याला विभागतोय, 10-5 अशा विभागून लिहितो त्याला, म्हणजे असं लिहिलं तरच आपल्याला लिहिता येतं. मग आता तुम्ही काय करा, तुमच्यासाठी होमवर्क काय आहे सध्या, 20 मी 100 पर्यंत रोमन लिहून दाखवा, 20 बघा लेफ्टला तुम्हाला मी